चला चला मी जोड़ी पाठवायची मैदानाच्या आत मध्ये मराठी टीम राज्य दिवसातील दुसरा सामना इथे सुरू होतोय. मराठी पक्ष मोठा गाव त्यानंतर बेतवडे वर्सेस दातिवली आणि घारेली वर्सेस उंबारली असे 8 संघ या स्पर्धेत खेळतील. उद्या 8 संघ या स्पर्धेत खेळतील. काटेरी संघ जुनी डोंबिवली मोठी देसाई नवापाडा सोनारपाडा सागा उत्तर शिव तसेच आमचे बबनजी मुंडे आमचे नक्की त्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या प्रकारचे जे कॅप्टनचे बॉल आहेत त्यांच्याकडे नक्कीच आम्हाला लाभले आहेत. आमचे बबनजी मुंडे आघासांचे नक्कीच त्यांच्याकडनं नक्कीच आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य आहे. एनसीसी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. केजा राहुल या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मान्यवर सन्माननीय नितीनजी मुंडे आणि त्याच्यानंतर विनोदजी मुंडे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला नक्कीच बॉलची सुविधा झाली आहे. मग ज्या ज्या देणगीदारांनी नक्कीच आपल्याला सहकार्य केलं त्यांची नक्कीच आमच्यापर्यंत नावं पोहोचवा. आपण नक्कीच सर्वांच्या आपण नावं इथं आवर्जून अलोसमेंट करू कारण का त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलाय. नक्कीच सर्वांची नावं आमच्यापर्यंत नागराज आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. आपण ती अलोसमेंट लगेच करू. आपण ऐकूया नितीन कांडला. धन्यवाद राहुल. तर दुसरा सामना इथे सुरू होतोय. मराठी विपक्ष मोठा गाव नाणेफेकी जिंकली मात्र या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. लक्षात घ्या चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. चेंडू फुटल्यानंतर जो डिसिजन असेल षटकार असेल तर षटकार चौकार असेल तर चौकार विकेट गेली असेल तर विकेट. तर 5 षटकांचा सामना असेल 2 षटक पॉवर प्ले. तर राहुल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्री मध्ये खूप मोठं ज्यांचं योगदान राहिलं ते म्हणजे आणि सर्वप्रथम या क्षेत्रामध्ये आम्हाला पहिली संधी दिली ती म्हणजे पद्माकर भोईर बेतवडे यांचं इथे आगमन झालं. त्यांनाही विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान पण व्हायचे. ज्या प्रकारे आमच्या समालोचनाची सुरुवात झाली नक्कीच पद्माकर यांची पहिली स्पर्धा बेतवडे गावामध्ये आम्ही कव्हर केली होती आणि त्यानंतर सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय आदेश स्वतः सलामीला येत आहेत. तर त्यासोबत आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला आकाश आणि गोलंदाज आहेत जल्पेश भोईर. तर पद्माकर भोईर यांचं आगमन झालं त्यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचे. जल्पेश पहिला चेंडू पॉवर प्ले सुरू आहे मात्र बघा चेंडू पडल्यानंतर थोडस बाउन्स घेतला महेश हातामध्ये चेंडू जातोय आणि एका धावेने खातो गोडतोय फलंदाज आदेश. पद्माकर भोईर यांचं आगमन होते त्यांचं आम्ही आगासन चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि पहिल्या चेंडूवरती आदेशने खात उघडले स्वतःच व संघाचं स्ट्राईक रोटेट केली ती आकाशकडे. जल्पेश राईट मोर द विकेट. यावेळी मात्र चेंडूची थोडीशी गती कमी केली चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. एसट्यांच्या मागे आपण बघतोय एसटी रक्षक निलेश म्हात्रे. कालचा दिवस अक्षरशः गाजला होता धावत्या स्पर्धेमध्ये. अर्धशतक सुद्धा निलेशने पहिल्या सामन्यामध्ये सागा विरुद्ध ठोकलं होतं. मात्र चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन निवडले. फाइनल लेगचा क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचल फेकी करेल दुसरी धाव घातक ठरू शकली असते मात्र योग्य कॉल. एका धावेने खात उघडतोय आकाश. आकाशने एका धावेने खात उघडले 2 धावा धावपळकती लागल्यात मराठी टीमच्या. प्रथम फलंदाजी करत असताना इथून 50 ते 55 धावा मराठी टीमला बनवाव्या लागतील. तर 2 धावा इथून धावपळ कधी लागल्या तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे मोठा गाव टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर याच्यामध्ये अकूट टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेग रिजन निवडलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा मिळतील दोन्ही धावसंख्या पुढे सरकते धावपळका धावा लागतात त्या 4 पंचाच्या भूमिकेत. आपण बघतोय सुभाष पाटील मेन पंच जय पवार मॅन फ्रॉम कल्याण. तर 4 धावा धावपळकती लागल्या 4 चेंडूचा खेळ इथून संपलाय. चांगली संत सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे मराठी टीम कडनं. जल्पेश राईट मोर द विकेट. लेक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. नक्कीच बाउन्स चेंडू जर अटेम्प केला तर बघा नो चेंडू दिला जाणार नाही लक्षात घ्या हा एक नियम आहे. आणि धाव घेत असताना क्षेत्रक्षक फेकला आणि तो फलंदाजाला जर लागला तर त्यानंतर धाव मिळणार नाही. जी धाव घेतली असेल तेवढीच धाव मिळेल.
तर पुन्हा एकदा जल्पेश राईट मोर द विकेट. मात्र फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि आदेश शेलार सारख्या फलंदाला इथे जीवदान मिळतोय. झेल इथे सुटतोय. एक धाव मिळते. एक ने धाव संख्या पुढे सरकते. धावपळ का धावा लागते त्याचा. मात्र या स्पर्धेक एक पारदोषिक आहे स्वर्गीय सुमन कावराम मुंडे यांच्या स्मरणार्थ संजय कावराम मुंडे यांच्याने सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सर्व संघांसाठी पारदोषिक असेल. यावेळी मात्र चांगला फटका बॅकफुट स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक आले. प्रयत्न चांगला केला होता मात्र त्याला बीट करून चेंडू सीमापार चौकार. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. जल्पेशने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. 25 मिनिटाचा अवधी असेल. मोठागाव टीम तुमच्याकडे 5 षटक टाकण्यासाठी तर जास्त वेळ नका घेऊ. तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज निलेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज निलेश म्हात्रे. स्ट्राइक अँड फलंदाज आदेश. ज्या आदेशला जीवदान मिळालं एक झेल जल्पेच्या षटकामध्ये सुटला होता. बघा त्या झेलचा फायदा किती घेतात आदेश. 1999 च्या विश्वचषकला स्टिवाचा झेल हर्षल गिब्सने सोडला. त्यानंतर स्टिवाने सांगितलं होतं झेल वर्ल्ड कप सोडलाय. इथे आदेश बघा ते कशा प्रकारे फलंदाजी करतायत. आदेशचा झेल इथे सुटलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. फिरकी गोलंदाज आपण बघतोय. निलेश म्हात्रे कष्टपैलू खेळाडू मोठागाव टीमचा. सातत्याने चांगलं क्रिकेट निलेशने दाखवलंय मोठागाव टीमसाठी. मात्र फटका चांगला आहे. मिडविकेट क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फेकी थोडीशी उशिरा झाली मात्र 2 धाव इथं वेगाने पूर्ण केले. ते 2 धाव मिळतात त्या आदेशला. 2 ने धावसंख्या पुढे सरते. माटाडी टीमची धावसंख्या होती 12 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्ग असताना 12 धावा आतापर्यंत धावपळीत लागल्या. आकाशने एक चौकार दाखवलाय आतापर्यंत. मात्र फटका चांगला मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र इथे मिळते. एक ने संख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 13 धावा धापल कधी लागल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असा. निलेश म्हात्रेने आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 धावा इथे खर्च केल्या आहेत. कॉमेंट बॉक्स एंडकडनं यावीस मात्र बघा चेंडूची गती किती कमी केली निलेशने. निलेशला माहिती आहे फलंदाज आकाश ऑप्स्टमच्या बाहेर येत आहेत आणि त्याच प्रकारे चेंडू फेकला जातो. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडूमध्ये फक्त निलेशने 3 धावा इथे खर्च केल्या. 13 धावा धावपळ कधी लागल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस असताना मोठागाव विपक्ष माट असा सामना आपण बघतोय. डॉट चेंडूची समाप्ती. अजून एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघा. मी ते वारंवार ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकले तर निलेश म्हात्रेच्या माध्यमातून मात्र निलेश म्हात्रे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. 13 धावा धावपळ करती लागलेत. पुन्हा एकदा निलेश. यावेळी मात्र फटका चांगला आहे. टायमिंग तेवढं चांगलं बघूया. पंचांचा इशारा येतोय. षटकार धन्यवाद डीजे प्रतिभा. चांगलं संगीत कसं टीम वरती. तर 2 षटकांचा इथे खेळ संपला. 19 धावा धावपळीत लागल्यात. एक सूचना आम्ही पुढच्या जे संघ खेळणार आहेत त्या संघांसाठी पोहोचवतो. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी लक्षात घ्या.
जे पुढचे संघ खेळणार आहेत बेतवडे दातिवली घारिवली उंबारली लक्षात घ्या व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असेल. तर पहिल्या षटकात 10 दुसऱ्या षटकात 9 दोन षटकाचा खेळ संपला 19 धावा धावपळकडी लागले आहेत. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज महेश. नक्कीच व्हाईट ट्रॅक जर नसेल 3 चेंडूंची पेनल्टी आहे लक्षात घ्या. गोलंदाज महेश आमच्या कॉमेंट बॉक्स एंडकडनं यावेळेस मात्र यष्टिरक्षक बीट होत आहेत. व्हाईट चेंडू एकच धाव मिळेल धावसंख्या 20. बघा एक धाव धावणी झाली असते मात्र आदेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले त्यामुळे धाव घेतली नाही. मात्र क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण दुसरं सत्र सुरू होतो तेव्हा त्या धावांची यावेळेस मात्र गती परिवर्तन किरण येत आहेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली होते. तिसऱ्या षटकात गोलंदाज महेश वैले या गोलंदाजाचा वापर केला होतोय. 22 धावा राहुल आपण बघतोय धावपळ कधी लागले आहेत. तिसरं षटक आहे म्हणजे जवळजवळ आपण विचार केला 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून किती धावा बनवतोय बघायचं माटाडी संघ आणि किती धावांचं टार्गेट ठेवतोय तो म्हणजे मोठागाव संघ विरुद्ध. महेश राईट मोर द विकेट मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून करतोय. गॅप मधनं क्षेत्ररक्षक आले चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होते दीपक चांगलं क्षेत्ररक्षण दीपकचं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दीपकने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या 24 धावा धावपळ कधी लागले आहेत. गोलंदाज महेश या गोलंदाजचा वापर केला होतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय सलामीवीर एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख मागच्या वर्षी 3 अर्धशतक सुद्धा आदेशने दाखवले होते आपल्या बॅट मधनं. यावेळी मात्र चेंडू हवे ते कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः महेश गेलेत मात्र झेल इथे सुटतोय. दोन धाव मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल धावपळ का धावा लागतात त्या 26. तिसरं षटक तर 26 धावा धावपळ कधी लागल्यात. महेश गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज महेश. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक दीपक आलेत चांगलं क्षेत्ररक्षण बघा दीपकचं काय क्षेत्ररक्षण केलं राहुल अन्यथा हा षटकार गेला असता. 4 धावा नक्कीच दीपकने आपल्या संघासाठी वाचवलेत. 28 धावा धापड कधी लागल्यात आणि पाण्याची नक्कीच व्यवस्था केली होती सातत्याने राहुल. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान तर केजू बघा पाणी आलेलं आहे. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली जाते. तर पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान. तर नामदेव बेडेकर यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर यायचे. महेश राईट मोर द विकेट यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आदेशचा. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. एसटीएनच्या मागे आपण बघतोय यष्टिरक्षक निलेश म्हात्रे. 28 धावा आतापर्यंत धावपळ कधी लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आपण बघू शकाल. मैदान सुरू आहे आजच्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा चेंडूची गती कमी केली आणि फलंदाज इथे धावच्या स्वरूपात बाद होते. पहिला फलंदाज बाद होते भारतीय टीमचा आकाशच्या स्वरूपात. पहिला झटका फलंदाजी करणाऱ्या मराठी टीमला डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आमच्यासोबत काही मान्यवर आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्याच्यापैकी नक्कीच एक चांगला असं व्यक्तिमत्व माताडी गावचे आमचे सन्माननीय कालरामजी पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांचा मात्र शुभ सन्मान मालाराम मुंडे यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे.
बाजाराम मुंडे, नामदेवजी बेडेकर, चला आपण या काका यायचं आपण आपल्या शुभ हस्त्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल। व्यासपीठावरती नक्कीच मान्यवर जॉईंट झाले आहेत आमच्या माताडीचे सन्माननीय काजूरामजी पाटील सोबत जॉईंट आहेत। त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत नक्कीच आमचे माताडीचे आमचे मान्यवर सन्माननीय काजूरामजी पाटील आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचा मात्र शुभ सन्मान आमचे नामदेव दादा बेडेकरांच्या शुभ हस्ते केला जातो। त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत दातेवलीचे नक्कीच सिनियर खेळाडू सन्माननीय आमचे मोतीराम दादा दैवी आमच्या सोबत जॉईंट आहेत दातेवलीचे, यांचा शुभ सन्मान कृष्णा मडवी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते अशुभ सन्मान करायचा जरूर फास्ट घ्या आपण, कारण का सामना आपल्याला सुरू करायचा आहे, जास्त आपण वेळ घेऊ नका। आमच्या सोबत जॉईंट आहेत एक सिनियर खेळाडू सन्माननीय आमचे मोतीराम दादा दळवी दातेवलीचे, यांचा मात्र शुभ सन्मान कृष्णा मडवी यांच्या शुभ हस्ते होतोय। त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत अजून एक सिनियर खेळाडू नक्कीच बेतुड्यावरून ते बिलॉंग करतात आमच्या नक्कीच जवळच्या व्यक्ती पद्मकर दादा बोईर आमच्या सोबत जॉईंट आहेत, यांचा मात्र शुभ सन्मान नामदेव दादा बेडेकर यांच्या शुभ हस्ते होईल। स्क्वेअर चेंडू येतोय त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत आमच्या मान्यवर सन्माननीय माताडीचे कुणाल पाटील आमच्या सोबत जॉईंट आहेत, यांचा तुम्हाला शुभ सन्मान आमचे नामदेव काका बेडेकर यांच्या शुभ हस्ते, माफ करा बाजाराम मुंडे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान होईल। आपण जाऊया मॅच कडे, आपण ऐकूया नितीन कान प्रजलपेक चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल एक ने धावसंख्या पुढे सरकेल धावपळ करावं लागतं त्या 30। त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत आमच्या नक्कीच अजून एक सिनियर खेळाडू गणेश भुईर गणा की त्यांच्यामध्ये शुभ सन्मान आमच्या व्यासपीठ केला जाईल, आज सुद्धा सन्मान करतील आमच्या व्यासपीठावरती बाजाराम मुंडे यांच्या शुभ हस्ते अशुभ सन्मान होईल। तर आपण लगेच गेम प्ले करूया, आपण ऐकूया नितीन कान यांचा आवाज जवा राहुल धावपळ करती लागलेत 30 धावा इथून धावपळ करती लागलेत नवीन फलंदाज 30 क्रमांकावरती अमित आलेत मैदानाच्या आतमध्ये अविस मात्र चेंडू घेऊन करतोय पॉइंट रिजन मधन क्षेत्ररक्षक येत आहेत डीप कव्हर रिजन मधन एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते दोन्ही धावसंख्या पुढे सरकते धावपळ का धावा लागतात त्या 32। आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण बघतोय आयोजक ओमसे क्रिकेट संघ आणि गावदेव क्रिकेट संघ अगस्सन यांच्या माध्यमातून अगस्सन चषक 2018 आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना इथे बघतोय पहिला सामना दिवस संघाने जिंकलाय मात्र रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता फलंदाज अमितचा मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही डॉट चेंडूची तर फलंदाज विकी आहेत तर शरद मुंडे साहेबांचा आगमन होतो आमच्या व्यासपीठावर कारण आमच्या स्कोररने अमित लिहिलं होतं मिडविकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल विकीला एक ने धावसंख्या पुढे सरकते धावल का धाव लागते ती 33 चौथं षटक मार्गस्थ एकेरी दुहेरी धावा केंद्रित केल्या जात आहेत त्या म्हणजे महाराष्ट्र टीम कडं कारण की मोठे फटके येत नाहीये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले मात्र इथून मोठे फटके मारावे लागतील कारण की मोठा गाव संघ विचार केला निलेश म्हात्रे जल्पेश भोईर खूप फॉर्म मध्ये या सीझनचा आपण विचार केला मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक दीपक आतापर्यंत दीपकने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय बघा नवदीत खेळाडू आपण बघतोय संघामध्ये मोठा गाव टीम मध्ये एक ने धावसंख्या पुढे सरकते धावल का धावा लागतात त्या 34 चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जल्पेश भोईर या गोलंदाजचा वापर केला होतोय काय गोलंदाजी केली होती धवलेपाड्याच्या स्पर्धेमध्ये जल्पेशने 6 चेंडू 5 धावाही बनवून दिल्या नव्हत्या यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत एकच धाव मिळेल थोडस घाई करताय क्षेत्ररक्षक एक ने धावसंख्या पुढे सरकते धावल का धावा लागतात त्या 35-4 षटकांचा इथे खेळ संपला या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा जल्पेशने भोई जल्पेश भोईरने खर्च केलाय धवलेपाड्याच्या मैदानामध्ये 6 चेंडू 5 धावांची गरज असताना जल्पेशने त्या 6 धावा 5 धावा बनवून दिल्या नव्हत्या आणि सामना जिंकला होता मोठा गाव टीमने त्याच जल्पेशने इथे 6 धावा खर्च केल्यात तर 4 षटकांचा विचार केला 35 धावा आतापर्यंत जितेन मुंडे साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर यायचे जितेन मुंडे
धाव संख्या 35 आहे, चार षटक देखील संपले, मात्र या षटकात 7 धावा नक्कीच खर्च केल्या, कारण की एक वाईट चेंड होता। तसं जास्त वेळ नका घेऊ मोठा गाव टीम, मात्र थोडंसं आम्हाला सहकार्य करायचंय। चार षटकांचा खेळ संपलाय, 35 धावा इथून धावपळ करती लागल्यात। चला क्षेत्ररक्षण लावायचंय मोठा गाव संघ। मयूर भोईराज नाहीये संघामध्ये, त्यामुळे नक्कीच गोलंदाज महज कोणाच्या हातामध्ये देत आहेत चेंडू। 35 धावा धावपळ करती लागल्यात। यानंतर सामना असेल बेतवडे विपक्ष दातिवली। दोन्ही संघाच्या संघांनी टॉस साठी यायचे, बेतवडे संघाच्या संघाने टॉस साठी या पुढची लढत असेल बेतवडे विपक्ष दातिवली, जय हनुमान दातिवली। तर 35 धावा इथून धावपळ करती लागल्या, इथून 10 ते 15 धावा इथून बनवाव्या लागतील मटाडी टीमला। पहिला सामना आपण बघितला, 53 धावांचं टार्गेट होतं दिवस संघासमोर, दिवस संघाने त्या 53 धावा चार षटकातच चेस केल्या होत्या। हा संघ वेगळा आहे, सामना वेगळा आहे, आता इथून धावा बनवाव्या लागतील। शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज तेजस मोरे। मात्र शॉर्ट टर्म रिझर्व मध्ये बिरनाथ आहेत, एक धाव विकीला मिळते, एकरी धाव संख्या पुढे सरकते, धापल का धावा लागतात त्या 36 धावा। बघा मोठे फटके येत नाही, सलामीचा फलंदाज अजय शेलार अजूनही मैदानाच्या आतमध्ये, 5 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे, इथून मोठे फटके मारावे लागतील अजय शेलारला, जेणेकरून मोठी धाव संख्या उभारू शकतो माटाडी संघ। फुल टॉस, महेश आलेत आणि झेल पकडलाय महेशने, फलंदाज बाद आदेशच्या स्वरूपात दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या माटाडी टीमला। सर्वांच संघांसाठी एक पारितोषिक आहे, स्वर्गीय सुमन कावरा मुंडे यांच्या स्मरणार्थ संजय कावरा मुंडे यांच्या 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रत्येक सामन्यासाठी, सलग 3 षटकांसाठी। तिथे स्कोर 36 धावा धावपळकती लागल्यात। गोलंदाज तेजस मोरे या गोलंदाज आज आपण प्रथमच बघतोय, तेजस गोलंदाज या गोलंदाजाचा वापर केला होतोय या स्पर्धेमध्ये। लो फुल टॉच चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, विकीच्या बॅट मध्ये पहिला संघर्षमय षटकार। चला बेतवडे संघाच्या संघाने टॉस साठी यायचे लवकर, आणि दातिवली संघाच्या संघाने या टॉस साठी, कारण की आता विचार केला आपण पहिल्या सत्रातील 3 चेंडू शिल्लक, या 3 चेंडू नंतर लगेच टॉस केला जाईल। तर या जय हनुमान दातिवली वर्सेस बेतवडे असा सामना असेल, या पुढचा सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल। तेजस आणि फलंदाज बाद जय पवार यांचा इशारा देतोय 5-5 स्वरूपात, अजून एक झटका मैदानामध्ये माटाडी संघाला। नवीन फलंदाज राजेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, धावपळ का धावा आहेत त्या 42, 2 चेंडूचा खेळ अजून इथून शिल्लक आहे।
बेतवडे विपक्ष दातिलू यापुढचा सामना असेल पहिल्या फेरीतील तीसरा सामना तर या टॉस साठी जास्त वेळ नका घेऊ दातिलू संघ संघनायक जयवर्मन दातिलू आणि त्यांना फाइट करेल बेतवडे म्हणजे दोन्ही जवळजवळचे संघ आपण बघू शकाल नवीस मात्र राजेश फटका चांगला आहे दोन धावा तर राजेश कॅप आपली सर्व करायची राजेश दोन धावा तर दोन ने धाव संख्या पुढे सरकते धावपळ का धावा लागतात ते 46 मोर द विकेट यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल लाईन चुकीची आहे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत एक ने धाव संख्या पुढे सरकेल धावपळ का धावा लागतात त्या 45 धावा 45 धावा धावपळ कधी लागल्या तर या टॉस साठी पुन्हा एकदा सूचना करतोय आम्ही दोन्ही टीमला राकेश माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोफत पाण्याची व्यवस्था केली जाते सातत्याने हे चित्र आपल्याला बघा मिळते आणि फलंदाज बाद आणि पाच षटकांचा इथे खेळ संपलाय पाच षटकात माटडी संघाने 45 धावा इथून बनवले आहेत आणि 46 धावाचं टार्गेट आहे मोठागाव संघासमोर मोठागाव संघाला 46 धावा कंपल्सरी इथून बनवावे लागतील कारण की या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी इथून 46 धावा कंपल्सरी बनवावे लागतील तानाजी आणि दातिरी संघाचे संघ आहेत मोतीराम दळवी बाळाराम मुंडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचं टॉस करायचंय बाळाराम मुंडे साहेबांच्या शुभाचं टॉस होईल नियम लक्षात घ्यायचे चेसिंग कंपल्सरी आहे तानाजी चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल आणि चेंडू फुटल्यानंतर जो डिसिजन असेल षटकार असेल तर षटकार चौकार असेल तर चौकार आणि विकेट गेली असेल तर विकेट बारा मुंडे साहेबांच्या शुभस्ते टॉस इथे केला होतोय पहिल्या दिवसातील तिसरा सामना बेतवडे विपक्ष दातिवली टॉस झालेला आहे आणि बघूया टॉस कोणाच्या बाजूने लागतोय दातिवली संघ टॉस विने कारण की चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये लक्षात घ्या कारण मोतीराम दळवी यांनी सांगितलं की चांगला नियम आहे चेसिंग कंपल्सरी नाणेफेकी जिंकली बघायचे काय निर्णय स्वीकारते जुना चेंडू घ्यायचे ओंकार आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये तर रामदास तांडेला बेतवडे यांचे आगमन झाले त्यांनाही विनंती करतोय बेतवडे गावचे की या आमच्या व्यासपीठावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय तर 46 धावांचं टार्गेट आहे सलामीची जोडी आपण बघतोय निलेश म्हात्रे ज्याने काल अर्धशतक ठोकलं होतं धावडीच्या स्पर्धेमध्ये धावा चेस करत असताना 64 धावांचा पाठलाग करत असताना निलेश म्हात्रेने अर्धशतक ठोकलं आणि संघाला सामना जिंकून दिला तो निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देण्यासाठी किरण पाटील मात्र सामना जेव्हा सुरू होईल ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांच्याकडे थँक्यू थँक्यू नितीन खान सर आपण लगेच गेम प्ले करूया कारण का कमी धावा आपल्याला पाहायला मिळला नाणेफेकीचा कौल सर्वप्रथम जिंकला आणि त्यांना मोठागाव टीमने क्षेत्रशंकरचा निश्चितन घेतला आणि मातारी टीमने प्रथम फर्स्ट इनिंग मध्ये फक्त 45 धावा बनवल्या 46 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला भोपाळ टीमने 52 धावा बनवल्या होत्या सात गडी बाद मध्ये त्या धावा सहजित चेस केल्या होत्या दिवा संघाने तर नक्कीच बॅक टू बॅक बघा नक्की कॅश प्राइज आहे स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच स्वर्गीय
सुमन कालुराम मुंडे यांच्या स्मरणार्थ नक्कीच आमचे सौजन्य संजय कालुराम मुंडे यांच्याकडून पूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच बॅक टू बॅक तीन बॉल वरती तीन षटकार जो कोणी पंधराज मारेल त्याला मात्र रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज या दोन दिवसांमध्ये नक्कीच चित्र मात्र आपल्याला पाहायला भेटेल. खूप चांगल्या प्रकारचं नक्कीच आपण आयोजन बघतोय आणि चांगल्या चांगल्या नक्कीच बक्षीस सुद्धा आपल्या नक्कीच यादमांना लावल्या जात आहेत. नक्कीच आमचे आदरस्तंभ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य त्याच्यामध्ये राजू शेठ पाटील असतील, काटेचे विनोददा पाटील असतील, कृष्णदादा पाटील असतील, संदीपजी माळी असतील, भोपर श्याम शांताराम धवी साहेब असतील, सर्वांचा नक्कीच आपण आभार व्यक्त करू. नक्कीच देणगी त्यांचं नाव आम्ही नक्कीच घेऊ तुमच्यापर्यंत पोहोचू. परत आपण गेम प्ले करूया. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू निलेशसाठी स्ट्रायकरला आहेत. मात्र स्पॉन्सर लाईन बघतील, लाईन मात्र चुकीची येते. या दरम्यान किशोर मुंडे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की किशोर मुंडे यायचे आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये. तर जाऊया मॅच कडे. या दरम्यान इथं स्ट्रायकरला निलेश आहेत. राजेश पहिले षटक क्रॉस द लाईन फटका चांगला आहे. कारण का शॉर्ट जागा बनवली आणि इथं चांगल्या प्रकारची फलंदाजी निलेश माध्यमातून हा चौकार चार धावा. फलंदाज मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून क्रॉस द लाईन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचांना लाईन बघावी लागते. पंच जय पवार सरांचा आमच्याकडे इशारा आला. स्वेर चेंडू आमचे दोन ऑफिशियल पंच आहेत. जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण. त्याच्यानंतर आमचे या दरम्यान स्वेलेक्ष पंच आहेत. सुभाष सर आहेत संदपूरून विलाम करतात. नक्कीच त्याच्यानंतर गुणसंख्यालेख आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि ग्लोबल क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऑनलाईन जॉईन झाले आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत. कॅमेऱ्याच्या आपण बाजूला थांबू नका कोणीच. काका आपण कॅमेऱ्याच्या बाजूला थांबू नका, प्लीज जरा सहकार्य करा. मात्र यावेळेस फटका चांगला आहे. धावा सुद्धा खूप चांगला मिळते. चांगल्या प्रकारची फलंदाजी निलेश बाट मधून हा पहिला षटकार. चांगल्या प्रकारचा खेळ आता मात्र होते मोठा गाव टीमच्या माध्यमातून. कारण का कमी दावा आहेत आणि कमी दावा क्रेस करायच्या असताना आता मात्र निलेशच्या माध्यमातून खूप अप्रतिम आणि आपण दर्जेदार अशी फंदशी बघतोय. 14 धावा पलक्यावरती आतापर्यंत इथं येत आहेत. फक्त तीनच चेंडू आतापर्यंत झाले आहेत. नक्कीच पंचांचा इशारा आमच्याकडे आला. कारण का यावेळेस पहिला बॉल आपण वाईट बघितला, त्याच्यानंतर अजून एक आपल्याला स्क्वेअर चेंडू पाहायला भेटला. तुरीची चुकीची गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून केली जाते. मॅडम बाडशा मध्ये बॉटा माझा खूप सुरेख वापर. समोरच्या खेळले क्षेत्रचेंडूवरती इथे रुजातील फेकतील. तोपर्यंत इथं या दरम्यान या दोन धावा अजून कम्प्लीट केल्या जातील आणि दोन धावीच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील. स्कोर मधून 16-16 धावा तब्बल बनवायचे आहेत फक्त 46. अजूनही मात्र इथं 30 धावीची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मोठा गाव टीमला. चांगल्या प्रकारचं आपण आयोजन बघतोय. दोन दिवसाची स्पर्धा आहे. 16 ग्रामीणचे संघ आमने सामने येतील. या दरम्यान चेंडू मात्र पडल्याच्या नंतर खाली राहतोय. यावेळेस आपल्याला नक्कीच चांगला प्रकारचा हा चेंडू पाहायला भेटतोय. थोडीशी अपील आहे पंचांकडे. मात्र अपील मात्र केली जातीये राजेशच्या माध्यमातून. दरम्यान चांगली आपल्याला इथं गोलंदाजी पाहायला भेटते. उमेश आहे एसटीच्या मागे. एसटी दर्शक माताडी टीमच्या माध्यमातून निलेश मात्रे राऊंड विकेट राजेश. यावेळेस
अजून एक चांगला चेंडू, कारण का शेवटचे दोन चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारचे फेकले राजेशने, मात्र इथन एका षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा इथन मात्र आपल्याला पहिल्या बेटा 16 धावा, षटक मात्र इथन मात्र सम कंप्लीट झाला आहे. पहिलं तब्बल बनवायचे असताना इथन 46 म्हणजे अजूनही येणारे चेंडू इथन शिल्लक असतील 24 चेंडू मध्ये. इथन फक्त आणि फक्त या दरम्यान 30 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. तर याच्या पुढची नक्कीच मॅच असणार आहे. एका बाजूने बेतवडे संघ उतरेल तर दुसऱ्या बाजूने जीवनमान धातुरी संघ उतरणार आहे. तर जीवनमान धातुरी टीमने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मात्र डिसिजन अजूनपर्यंत नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. जीवनमान धातुरी संघाचा डिसिजन आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण खूप साऱ्या संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग आले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय आणि प्रेक्षकांची अपाट गर्दी. तर एका षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा. तर गोलंदाज प्रणव आहेत, मात्र वॉटरमॅनचा खूप सुरेख चांगला वापर दाखवला. किरण पाटील तिकडे आहेत, नक्कीच किरणला माहिती आहे, कारण का लगेच आपल्या समोरचा फलंदाज जो आहे नाशकला उभा, त्याला मात्र नक्कीच स्ट्रायकरला हाणावं लागेल, कारण आता पण निलेशने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. एक चौकार एक षटकार आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं, चांगला टच मध्ये आहे, चांगल्या लय मध्ये आहे, त्याला मात्र नक्की स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आतापर्यंत 14 धावांचं योगदान निलेश मात्र आपण नगर बघतोय आपल्या टीम साठी. फलकावरती एकूण धावा येतं मात्र यावेळेस येतात. या दरम्यान 17 बनवायचे आहे 46. अजूनही मात्र इथन 23 बॉल मध्ये 29 धावेची गरज आहे. कमी धावा आहेत, मात्र कमी धावा इथन जर थांबवायचे असतील तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र टीमला करावी लागेल या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव केला जातोय, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे 30-12 मध्ये. आपण बघतो क्षेत्ररक्षक या दरम्यान 3 आहेत, तर ऑफ ड्राय नक्कीच ऑनसाइडला 2 आणि ऑफ साइडला 1. मिड ऑफ 30 गेच्या बाहेर मिड विकेट आणि डीप लॉन्ग ऑन मात्र तिकडे क्षेत्ररक्षक नक्कीच अगोदर ठेवला होता. मात्र त्याच सीजन मध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला इथे फलंदाजी पाहायला भेटते आणि निलेश मात्रेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. मात्र चांगला फटका येतो, कारण किरणने सुद्धा चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवला, कारण किरणला माहिती आहे निलेश मात्रेचे नक्कीच बॅट चांगल्या प्रकारचे होता. मात्र बोलते कारण निलेश बॅट बनून धावा येतात आपल्या टीम साठी, नक्कीच सिंगल घेऊन नक्कीच आपण त्याला स्ट्राईकला हाणावं. आज का मात्र किरणने केलं, एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धाव संख्या झाली 1 ने पुढे. फलकावरती एकूण धावा इथे येतील 23 धावा. 46 धावा बनवायचे आहेत आणि सुरुवात खूप चांगली होती मोठ्या गावटीमच्या माध्यमातून. चांगला खेळ आपल्याला इथं मात्र पाहायला भेटतोय. यावेळी चेंडू ब्लॉक मध्ये फेकला होता बॉटामॅनचा खूप चांगला वापर. हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून चेंडू मात्र डीप लॉनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू उचलतील फेकतील, तोपर्यंत फक्त इथं एक धाव येते आणि एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे 24. 24 धावा पलकावरती मात्र इथं येतात. षटक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना दुसरा चांगल्या प्रकारचा आपण सामना बघतोय, कारण का इथं नक्कीच नितीन कडून धावा खूप कमी झाल्या. आपण पहिली मॅच बघितली एकतर्फी झाली, एकतर्फी दिवा संघाने सामना जिंकला. मात्र या मॅच मध्ये नक्कीच विचारलं गेलं थोडस दणकम कमी आहे, इथं कमबॅक करावा लागेल मातारी टीमला, कारण का धावा कमी आहेत, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं करावं लागेल मातारी संघाला या मॅच मध्ये. हा सामना जिंकायचा असेल, बनवायचा असेल, तर प्रयत्न नक्कीच करावे लागतील. ओर द विकेट प्रणव आहेत बॅकवर्डला, जो स्वारकाच्या माध्यमातून नजाकत बरा फटका पाहायला भेटला. आउटफील्ड पास आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि किरण पाळीच्या बॅट मधून हा पहिला चौकार.
चांगलं संगीत नक्कीच 26-11 करंगा जेनी जेनी नक्कीच बॉलची मागणी केली जाते जे जे नक्कीच आपल्यामधून निघून गेले नक्कीच त्यांची आज आठवण पूर्ण नक्कीच महाराष्ट्रभर नक्कीच श्रद्धांजलीचा कार्यक्रम खूप नक्कीच मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण का आपल्या मुंबई दलातील सिनियर पोलीस निरीक्षक असतील धन्यवाद नक्कीच कोणताही विचार ना करता तर मुंबईवरती नक्कीच झालेला हल्ला नक्कीच त्याला मात्र प्रति उत्तर देत असताना आपला नक्कीच जीवाची बाजी लावली नक्कीच त्याच्यामध्ये मात्र खूप सारे मात्र महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक असतील सिनियर पोलीस निरीक्षक असतील यांनी मात्र नक्कीच आपलं प्राण आपल्यासाठी दिलं नक्कीच त्या महाराष्ट्र पोलिसला नक्कीच सलाम असेल त्यांचं नक्कीच खूप मोठं कार्य आणि आज मात्र नक्कीच आदरांजली आणि श्रद्धांजलीचे कार्यक्रम पूर्णपर महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील 26-11 हा काळा दिवस आजपर्यंत एकदा आठवलेला महाराष्ट्राला ज्यावेळेस बोटामाचा खूप चांगला वापर चौकरचंद्र मध्ये सिंगल चांगला खेळ इथं मात्र खेळला जातोय मोठ्या गावठीच्या माध्यमातून गेम प्लॅन खूप चांगला आहे टीम स्ट्रॅटजी खूप चांगली आहे दोघांमध्ये कॉम्बिनेशन खूप चांगला आपल्याला पाहिजे कारण का चौकरचंद्र सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर एकने पुढे 29 धावा धापालकावरती प्रणवचा हा सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा पहिला पी वन षटक फेकलं राजेशने तब्बल 16 धावा खर्च केला आता मात्र सेकंड पीडू षटकामध्ये इथं प्रणवचा वापर माताडी संघाच्या माध्यमातून केला जातोय यापुढे मॅच अजून चांगले आपल्याला पाहायला पडेल एका बाजूने बेतोडे संघ उतरेल तर दुसऱ्या बाजूने असणार आहे जे अनुमान दातेवली संघ आमने सामने बॅक टू द बॉल जर खेळले समोरच्या दिशेने जो बस काढू कोणच नाही येत तोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये येतील दुसऱ्यातील फेकतील दरम्यान अजून इथनं 2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे पलकावरती 1 धावा 2 षटकाच्या अखेरीस आपल्याला नक्कीच पाहायला भेटत यावेळेस 31 डीजे राजच्या माध्यमातून ऐकू नक्कीच अशाच प्रकारचे संगीत मात्र येऊ द्या आजचा दिवस नक्कीच विसरणार पूर्ण महाराष्ट्र पूर्ण मुंबई नक्कीच अशाच प्रकारचे काही मात्र चांगले चांगले संगीत आज शहीदांसाठी श्रद्धांजली म्हणून आपण ते संगीत नक्कीच आपण ऐकू डीजेच्या माध्यमातून तसं आपण मॅच कडे आतापर्यंत नक्कीच बनवायचे होते तब्बल 46 धावा आतापर्यंत निलेशने खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय कारण आता मात्र फक्त आणि फक्त 15 धावेची गरज आहे इथनं गोलंदाज असणार आहेत पुष्पकचा वापर केला जाईल या षटकामध्ये ओव्हर द विकेट 15 धावेची फक्त आणि फक्त गरज आहे 18 चेंडू मध्ये मॅच मात्र या दरम्यान थोडीशी जवळ येते दातेवली संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे बॉल ठीक नक्कीच पहिले क्षेत्ररक्षण करेल बॉल फर्स्ट मुदम देवींचा इशारा आलाय मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय मात्र स्वेर चेंडू अजून एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जर एक ने पुढे 32 धावा पलक्यावरती मात्र इथं येतात बनवायचे असताना फक्त आणि फक्त इथनं 46 अजूनही 14 धावेची गरज आहे स्ट्राईक आणला किरण यावेळेस ऑफ द्रायचा फटका त्याच्यावरती मात्र फक्त आणि फक्त एकच धाव येते जास्तीत जास्त स्ट्राईक मध्ये निलेशला कशी मिळेल या अनुषंगाने मात्र आतापर्यंत किरण नक्की सिंगल डबलने स्ट्राईकला मात्र रोटेट करतात खराब बॉलवरती नक्की चौकार येतोय षटकार येतोय त्याच्यानंतर मध्ये चांगल्या बॉलवरती सन्मान देऊन पुन्हा त्या स्ट्राईकला मध्ये निलेश मात्र आणला जातोय एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या एकने जाईल पुढे 33 धावा बाईच्या माध्यमातून धाव येते तर नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव मी दे एक ने धावसंख्या पुढे सरकते धावपळका धाव लागतात त्या 34 यावेळेस मात्र फटका चांगला आहे टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र शक्ती तैनात आहे फलंदाज बाद पहिला झटका मोठा गाव संघाला फलंदाई करत असताना 34 या धावसंख्येवरती अजूनही 12 धावांची गरज तर नवीन फलंदाज हेमंत भोईरे त्या मैदानाच्या आतमध्ये जे एक चांगले धन्यवाद डीजे हेमन भोईर एक चांगले बॉक्सर सुद्धा आहेत बरेचसे परदेशी दौरे सुद्धा हेमन भोईरने केलेत
मतलब तेवढे चांगले फलंदाज सुद्धा आहेत. 12 धावांची अजूनही गरज आहे. किरण बाद होत आहेत. किरणने आपल्या संघाठी 7 धावा बनवल्या आहेत. गोलंदाज पुष्पक 20 मात्र हलक्या त्याने घेऊन काढतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघा इथे वेगाने पूर्ण केले. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपळ धाव लागतात त्या 36 30 षटक मार्गस्थ असताना तर 36 धावा पलकावरती. आता मात्र फक्त आणि फक्त इतना 10 धावेची गरज असणार आहे या मॅच मध्ये मोठा गाव टीमला. मात्र पहिली मॅच सुद्धा आपल्याला मध्ये एकतर्फी पाहायला भेटली, तर या मॅच मध्ये सुद्धा नक्कीच जसा पाहिजे तसा मात्र काही होत नाहीये. कारण की मोठा गाव टीमने अगोदरपासूनच अटॅक केला आहे मॅच मध्ये. नक्कीच आपल्याला त्यांची वापसी पाहायला भेटली आहे चांगल्या प्रकारचा खेळ. स्वेअर चेंडू अजून एक अवंत धाव. अवंत धावेने संघाची धावसंख्या या 20 ऑफडाईचा फटका यांच्यावरती एकच धाव. आता नक्कीच पाहायला भेटते आणि एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या जाईल 1 पुढे. पलकावरती 19 धावा इथे मात्र यावेळेस येतात. या दरम्यान 38 मात्र मॅच मात्र इथं जवळ येते. 12 चेंडू आणि फक्त आणि फक्त 28 धावेची इथं गरज असणार आहे मॅच मध्ये. चला आपण थोडस मात्र वेग कमी घ्या. चला मोतीराम दैवीजी या लगेचच यासाठी आम्ही थांबलो होतो. मीटिंग मात्र सुरू होतं आमचं. फक्त 8 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 8 धावा बनवायचे आणि मात्र इथं गोलंदाज अमोलचा वापर केला जाईल. डॉट बॉल अशाच प्रकारची मात्र इथं गोलंदाजी करावी लागेल. तर या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर याच प्रकारचा खेळ दाखवा लागेल म्हातारी टीमला. 50-55 किंवा 56 धावा असते 60 धावा असत्या तर मॅच आपल्याला मात्र खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटली असती. मात्र या मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न आहे मात्र निलेश मात्रे आता मात्र इतना थांबत नाहीये. चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारचा खेळ होतोय. तिसरा षटकार निलेश बाट मधून. एकूण धावा इथे येत आहेत 44. फक्त 2 धावांची गरज आहे निलेश. 19 धावांचा जर विचार केला तर नक्कीच आमची गुणसंख्या आम्हाला माहिती देतीलच. कारण का चांगल्या प्रकारचं दाखवलंय. 3 षटकार 1 चौकार च्या मदतीने आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त धावा निलेश बॅट मधून आपल्याला पाहायला भेटल्या. मात्र यावेळेस ऑफड्रॉच्या माध्यमातून सामना करण्याचा प्रयत्न नक्कीच संपवण्याचा प्रयत्न होता ऑफड्रॉच्या माध्यमातून. कारण का एक्स्ट्रा कव्हरला कोणीच फिल्डर नाहीये. तिथं मात्र मारण्याचा प्रयत्न होता निलेश मात्रेचा. मात्र प्रयत्न यावेळेस मात्र फसलाय. तर सामन्यामधील नक्की जोही संघ मैदानामध्ये प्रवेश करेल तो संघ नक्कीच आमच्या व्यासपीठा समोरच त्यांना मात्र जावा लागेल. तर चला जयनमान दातुली संघ आपण नक्की समोर या. तुम्हाला मात्र आमच्या समोरच प्रवेश करावा लागेल. स्पर्धा नक्की युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटते. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. ही मॅच मात्र जिंकली आहे. हा सामना मात्र जिंकला आहे मोठा गाव टीमने. सामन्याचा हिरो सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी